जय हिंद, आप देख रहे हैं न्यूज एनी टाइम पर। एक नजर खास खबर, इस वक्त खबर महाराष्ट्र के जलगांव शहर से। जलगांव के बड़ीराम पेठ में स्थित शिव मंदिर में चोरी का मामला आया सामने। गौरतलब है कि इस मंदिर में ये चोरी की लगातार तीसरी घटना है। पिछले समय में इस मंदिर में दो मर्तबा इसी तरह चोरी हो चुकी है, मगर इस बार चोर सीसीटीवी कैमरे की नज़र से बच नहीं सका। इस बार सीसीटीवी कैमरे में चोर स्पष्ट रूप से कैद हो गया। माझं नाव केदार भुसारी, बैरामपेठमध्ये असतो। हे आमचे माझे नगरसेवक सुनील भाऊमाळी। आमचं हे पुरातन मंदिर आहे हनुमानांचं। महादेवांची स्थापना केलेली होती या मागच्या महाशिवरात्रीला। तीन वेळेला आता आज तिसऱ्यांदा नागाची चोरी झालेली आहे, महादेवांच्या पिंडीवरच्या नागाची। यापूर्वी पहिले दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी झालेली होती, नंतर पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी झाली होती, आणि आज तिसऱ्यांदा नागदेवता चोरी झालेला आहे। त्याच्यानंतर दुसऱ्यांदा चोरी झाल्यानंतर आम्ही सीसीटीव्ही लावलेला आहे। सीसीटीव्हीमध्ये जो चोरणारा आहे तो नजरबंद झालेला आहे त्याच्यामध्ये। त्या बाबतीत आता आम्ही शहर पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करणार आहे। पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज वगैरे दिलेलं आहे, आता गुन्हा जाऊन गुन्हा दाखल करायचा आहे। आता कोणी पोलीस वगैरे आले होते? पोलीस येऊन गेलेत, दोन पोलीस येऊन गेलेले, पाहणी करून गेलेले। सीसीटीव्ही फुटेज आणि पेनड्राईव्हमध्ये घेऊन यायला सांगितलं आहे, गुन्हा दाखल करतो म्हणून सांगितलं त्यांनी। त्याप्रमाणे आता आम्ही जाऊन गुन्हा दाखल करणार आहे। धन्यवाद।